मानवी चेतासंस्था हा अतिशय महत्त्वाचा असा भाग आपण बघणार आहोत मानवी चेतासंस्था पुढील तीन विभागात विभागलेली आहे पहिली आहे ती मध्यवर्ती चेतासंस्था दुसरी आहे परिघीय चेता संस्था आणि तिसरी स्वायत्त चेता संस्था सुरुवातीला आपण मध्यवर्ती चेतासंस्थेचा अभ्यास करणार आहोत मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू आणि मेरुरज्जू यांनी ती तयार झालेली असते आता तुम्हाला माहिती आहे की मेंदू हा चेतासंस्थेचा असा प्रमुख भाग आहे किंवा मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु विकसित अशी आहे मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून तो शरीराच्या बऱ्याच क्रियांवर नियंत्रण ठेवतो तसेच मेंदू डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजे कर्परेमध्ये संरक्षित असतो मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षण असते त्यामुळे नाजूक मध्यवर्ती संस्था व त्यावरील अस्थी हाडे यांच्या दरम्यान पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणतात तर या मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात बघा आकृतीमध्ये दिसतंय मस्तिष्क निलये मध्यनाल आणि मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क मेरू द्रव असतो हा द्रव काय करतो याचं महत्त्वाचं कार्य काय तर मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक पोषकद्रव्य पुरवतो तसेच तिचे विविध आघातांपासूनही संरक्षण करतो मेंदूची रचना जर बघितली तर त्यामध्ये प्रौढ माणसाच्या मेंदूचं वजन सुमारे तेराशे ते चौदाशे ग्रॅम इतकं असतं आणि ते सुमारे शंभर अब्ज चेतापेशींनी तयार झालेला असतो आपल्या मेंदूची डावी बाजू आणि उजवी बाजू असते बघा आकृती तुम्हाला दिसतंय उजवी बाजू आणि डावी बाजू दिसते डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करत असते या व्यतिरिक्त मेंदूची जी डावी बाजू आहे ती आपलं संभाषण लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते बघा आज मेंदूची जी डावी बाजू आहे ती शरीराच्या उजव्या भागाला नियंत्रित करते आणि जी उजवी बाजू आहे ती शरीराच्या डाव्या भागाला नियंत्रित करते तसेच मेंदूची जी डावी बाजू आहे ती संभाषण लिखाण आणि तर्कसंगत विचार ह्या गोष्टी नियंत्रित करते तर उजवी बाजू जी असते ती काहीतरी नवीन कलाक्षमता नियंत्रित करत असते म्हणजे काही नवीन निर्माण करण्याची जी कला किंवा संगीतामध्ये एखाद्या विषयावर सर्वांगीण विचार करणे इत्यादी क्रिया ज्या आहेत त्या नियंत्रित करत असते त्यानंतर दुसरा जो भाग आहे म्हणजे आधी आपण मध्यवर्ती चेतासंस्थेचीच माहिती घेत आहोत त्यामध्ये आहे प्रमस्तिष्क आता हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आणि हा जो भाग आहे तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो हे गोलार्ध आता कसे असतात तर यांचे टणकतंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात हे जे गोलार्ध आहेत हे टणकतंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात मेंदूचा जवळजवळ दोन तृतीय विभाग हा या प्रमस्तिष्क मेंदूने व्यापलेला असतो म्हणूनच याला काय म्हणतात मोठा मेंदू पण म्हटलं जातं की मेंदूचा जवळजवळ दोन तृतीयांश भाग या प्रमस्तिष्काने व्यापलेला आहे बघा तुम्हाला आकृतीत दिसतंय प्रमस्तिष्काच्या बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व वा खाचा यांनी बनलेला असतो या ठिकाणी बघा तुम्हाला अशा वळ्या आणि खाचा दिसतात त्या वया आणि खाचांना काय म्हटलं जातं संवलन त्याला संवलन असं म्हणतात त्यामुळे काय होतं प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढतं आणि चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते त्यानंतर दुसरा का ती ती भाग का जो भाग आहे तो आहे आता प्रमस्तिष्काची जी कार्य आहेत ती कार्य कोणती ती बघूया की मेंदूचा आपण भाग बघतोय आणि त्यांची कार्य पण बघतोय तर प्रमस्तिष्काची कार्य म्हणजे काय आहेत सगळ्यात की मनाची एकाग्रता नियोजन निर्णयक्षमता स्मरणशक्ती बुद्धिमत्ता ऐच्छिक हालचालींवर नियंत्रण असणं हे पण प्रमस्तिष्काचं महत्त्वाचं कार्य आहे बुद्धिविषयक क्रिया त्याचप्रमाणे त्या 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 विचार करणे निर्णय घेणे नियोजित करणे या सगळ्या गोष्टी या प्रमस्तिष्कच्या याच्याद्वारे नियंत्रित केल्या जातात त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो अनुमस्तिष्क हा मेंदूचा सगळ्यात छोटा भाग आहे किंवा आपण याला लहान मेंदू असेही म्हणतो हा मेंदूचा जो बा लहान मेंदू याला जर जा म्हटलं जातं तसंच कर्पर गुहेच्या मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो याचा पृष्ठभाग वयानऐवजी ख उच्च उंचवटे आणि खळगे या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतो याचं जे अनुमस्तिष्काचं जे कार्य आहे ते म्हणजे ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे आपल्या ज्या ऐच्छिक हालचाली आहेत त्याच्यामध्ये सुसूत्र आण सुसूत्रता आणण्याचं काम कोऑर्डिनेशनचं काम हे अनुमस्तिष्क सांभाळत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं कार्य म्हणजे आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम लहान मेंदूद्वारे या अणुमस्तिष्काद्वारे होत असतं त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात मस्तिष्क पुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छ बाजूचा भाग असून याच्यावरील दोन बाजूला दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात आणि त्यांना पिरामिड म्हणतात याच्या पश्चभागाचं पुढे मेरूरज्जूमध्ये रूपांतर होतं याचा जो पश्चभाग आहे त्याचं पुढे काय होतं मेरूरज्ज्जूमध्ये रूपांतर होतं आता तो मेरुरज्जूचं रूपांतर होत असतानाच या मस्तिष्क पुच्छाचे जे कार्य आहेत ती कोणती बघूया हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोश्वास शिंकणे खोकणे किंवा लाल निर्मिती इत्यादी या ज्या अनैच्छिक क्रिया आहेत या अनैच्छिक क्रियांचं नियंत्रण करण्याचं काम हे मस्तिष्क पुच्छ करत असतात म्हणजे बघा आधी आपण बघितलं अनुमस्तिष्क जे ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणते तर मस्तिष्क मस्तिष्कपुच्छचं काम जे आहे ते आपल्या ज्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया ज्या आहेत म्हणजे आपल्या इच्छेनुसार न चालणाऱ्या त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजे या मस्तिष्क पुच्छचं आहे त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे मेरुरज्जू आता मेरुरज्जू हा मध्यवर्ती संस्थेचा भाग असून तो स्तंभामध्ये स्थिर झालेला दिसतो मेंदूच्या खाली स्तंभ म्हणजेच काय तर पाठीचा कणा असतो त्याला स्तंभ पण म्हटलेला आहे तर हा जो म मेरुरज्ज्जूचा जो भाग आहे तो कशेरुस्तंभामध्ये स्थिर झालेला दिसतोय तो काहीसा जाडसर आहे बघा पुढचा जो भाग आहे त्याचा तो काहीसा जाडसर असून नंतर नंतर तो खालच्या बाजूला निमुळता होत जातो आणि त्याच्या शेवटी तंतुमय धाग्यासारखा भाग दिसतो त्याला काय म्हटलेलं आहे अंत्यतंतू असे म्हणतात त्याला अंत्यतंतू म्हणतात याचे सगळ्यात महत्त्वाचं याचं कार्य मेरुरज्जू ज्याला आपण स्पायनल कॉर्ड किंवा पाठीचा कणा म्हणतो याचं सगळ्यात महत्त्वाचं स्तंभ म्हणजे या कशेरू स्तंभामध्ये तो स्थिर असतो त्यामध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे में त्वचेकडून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य आपण चेतापेशींचं माल आधी बघितलं त्याप्रमाणे की त्वचेपासून जे मेंदूकडे आवेगांचं वहन करण्याचं काम याचं हे कार्य आहे तसंच मेंदूपासून स्नायू व ग्रंथींकडे आवेगाचं वहन मेंदूकडे एकदा सम आवेग पोचवल्यानंतर मेंदूकडून येणारे जे संदेश आहेत किंवा आवेग आहेत ते पुन्हा त्यांचं जे वहन आहे ते स्नायूच्या आणि इतर ग्रंथींकडे करण्याचं कामसुद्धा मेरुरज्जू करत असतो तसंच प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून सुद्धा कार्य करतो प्रतिक्षिप्त क्रिया ज्या घडतात त्याचं समन्वयक केंद्र म्हणूनही हा कार्य करत असतो ही आतापर्यंत आपण जी बघितली ही सगळी मेंदूची रचना जे मेंदूचे जे भाग बघितले आपण ब्रह्मस्तिष्क ज्याला आपण मोठा मेंदू म्हणतो त्यानंतर अणुमस्तिष्क छोटा मेंदू मस्तिष्क पुच्छ आणि मेरूरज्जू हे चार भाग या चार भागांची रचना आणि त्यांचं कार्य आपण आज बघितलं आहे